प्रियंका भारती। हाँ। ए शारदा विमल क्रांति पोस्टकार्ड का हरिया सब इधर आओ। ये प्रियंका बहुत नाम है इनका। क्यों सिनेमा में आती है क्या? इससे भी ऊंचा काम किया है, अपनी इज्जत और स्वच्छता की खातिर अपने लगन के दूसरे दिन ससुराल छोड़ने की हिम्मत दिखाई और अपने मर्द से शौचालय बनवाने की मांग की। सुना उसने? जब सोच और इरादा नेक हो तो सब सुनते हैं। शौचालयासाठी धाड़स दाखवणारी ही महिला टीव्ही वरची आहे। भी अपने घर में शौचालय बनवाएं और इस्तेमाल करें, जहां सोच वहां शौचालय। पण खऱ्या आयुष्यातही हे धाड़स दाखवलंय अकोल्यातल्या एका तरुणीनं, चैताली गाळखे असं तिचं नाव। सासरी शौचालय नाही म्हटल्यावर तिने रुखवतामध्ये शौचालयाचा हट्ट धरला आणि पूर्णही करून दाखवला। माझं जेव्हा लग्न ठरलं, मला 5-6 दिवसांनी माहीत पडलं की तिथे शौचालय नाही आहे। माझ्याकडे माझ्या मावशीकडे शौचालय आहेत। मी मग मागणी केली माझ्या वडिलांना, काकांना, नाळे काकांना की शौचालय अर्जंट आवश्यकच आहे, मला द्या मग। त्यांनी मागणी पूर्ण केली, ते फ्रीज वगैरे हे काही जास्त अर्जंट नाही म्हटलं, शौचालय अर्जंट आवश्यकच आहे। रुखवतातला हा शौचालय सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला। लग्न मंडपात येणाऱ्या प्रत्येकाची पावलं त्यामुळे रुखवताच्या दिशेनं वळत होती। एका पित्यानं आपल्या मुलीला आंदण म्हणून दिलेली ही अनोखी भेट पाहायला। चैतालीचा विवाह यवतमाळच्या देवेंद्र माकोडे या तरुणाशी झालाय। आता सासरची मंडळी ही मुलीच्या धाडसाचं कौतुक करतायत। सासरे पाहुणे शौचालय दिलेलं आहे, काळाजी करता शौचालय म्हणजे, याच्यानंतर आम्ही असा प्रचार करू सगळ्याकडे, चांगली गोष्ट आहे। सासरी जाताना दाग दागिन्यांची हौस करण्यापेक्षा चैतालीनं आपली खरी गरज ओळखली। मुलीचा हा हट्ट काहीसा वेगळा असला तरी धाडसी आहे हे आई वडिलांनाही कळलं, त्यामुळेच त्यांनीही पुढाकार घेतला। आमच्या मुलीचं लग्न ठरलं तेव्हा त्याच्या घरी स्वच्छालय नव्हतं, तर ते म्हणे मला स्वच्छालय हवं आहे। तो म्हटलं सगळ्यांना म्हणजे बसून सगळ्यांना निर्णय घेतला की बा स्वच्छालय पाहिजे, तर मग ते म्हणे मला फ्रीज नको, कूलर नको, टीव्ही नको। तर मग म्हटलं स्वतः म्हणजे असा निर्णय घेतला की बा तिला रेडीमेडच, मग जे असं होतं की भेटते बा कुठेतरी, मग शेजारी म्हणजे असं काकाला चुलत्याला, त्याने म्हटलं की बा मला स्वच्छालय हवं आहे। लग्न सोहळ्यामध्ये चर्चा होती ती दागिन्यांची, कपड्यांची आणि शाही मिरवणुकीची। पण हे लग्न वेगळं होतं आणि त्यामुळेच चैतालीच्या अनेक मैत्रिणींनाही प्रेरणा मिळाली। शौचालय हे प्रेझेंट पाहून मला आश्चर्य झाले आणि मी माझ्या मैत्रिणीला सुद्धा सांगेल की शौचालय हे खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्याच्या घरी आवश्यकच आहे। जेव्हा माझं लग्न होईल त्यावेळेस मी त्या घरी शौचालय आहे की नाही पाहेल, आणि नसेल तर मी तेच मागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोहिमेला साथ देत अकोल्यातल्या अंतरी गावामध्ये रेडीमेड शौचालय निर्मितीचं काम होत आहे। त्यांनीही ना नफा ना तोटा या तत्वावर हे शौचालय गाळखे कुटुंबाला दिलं। या लग्नाच्या संदर्भामध्ये नाळेसाहेबांनी जेव्हा माझ्याकडे अप्रोच केला की बा आम्ही लग्नामध्ये मुलीकडे संडास नाही, आम्ही संडास देऊ इच्छितो, तर ती कल्पना मला खूप आवडली। ते कल्पना इतकी सुंदर होती की मला असं वाटलं की हे समाजापुढे एक छान उदाहरण होते। मग आपलं यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे, ॲज अ मी पण देशाचा नागरिक आहे आणि मी संडास बनवणारा एक उत्पादक आहे, मग मी ठरवलं की बा आपण सबसिडी देऊ, आणि ती यांना सबसिडी आपण देऊन हे टॉयलेट तर दिलं। महाराष्ट्रात कोणाही मुलीला जिच्याकडे संडास नाही आहे असं जेव्हा तिला कळेल, तर त्यांनी आमच्याकडे जर अप्रोच झाला तर आम्ही हा टॉयलेट अगदी नो लॉस नो प्रॉफिट या दरावर त्यांना उपलब्ध करून देऊ आणि लावून सुद्धा देऊ जागेवर। सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलंय। देशाचा पंतप्रधान लाल किल्ल्यावरच्या भाषणातही शौचालयाचा विषय मांडतो हे कौतुकास्पद आहे, आणि त्या मोहिमेला चैताली सारख्या धाडसी तरुणींचं पाठबळ मिळालं तर देशाचं चित्र एक दिवस नक्की बदलेल। उमेश आलोने, एबीपी माझा, अकोला।